विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आयोजित वसंत बाल महोत्सवाचा शुभारंभ ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम इथं शुक्रवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या उपस्थितीमुळे बच्चे कंपनीच्या उत्साहात आणखीनच भर पडली. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि समन्वय प्रतिष्ठानतर्फे वसंत बाल महोत्सव ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये साजरा केला गेला. डावखरेंचा वाढदिवसही नुकताच संपन्न झाल्याने उपस्थितांनी त्यांचे अभिष्ट चिंतन केले. वाढदिवसानिमित्त 2000 किलो आणि 8 बाय 10 मीटर लांबीचा केक तयार करण्यात आला होता. दिल्लीहून छोटा भीम या कार्टून मालिकेतील कार्टून कॅरेक्टर्सही आली होती, त्यामुळे लहानग्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. भेटली त्यांच्यासोबत, हात मिळवले, खूप छान छान वाटलं. अजून भरपूर सारे गाणी म्हटली, परत सगळ्यांची सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, भरपूर काही काही केलं. कार्यक्रम सगळ्यात छान होता. लास्टला जेव्हा भीम आला तेव्हा तर जास्तच आनंद झाला. लहानग्यांबरोबरच शिक्षकांनीही गाण्यावर ठेका धरला. असा कार्यक्रम पुन्हा व्हावा अशी इच्छाही प्रत्येकाने व्यक्त केली. ठाण्यातल्या विद्यार्थ्यांसाठी हा जो कार्यक्रम निरंजन डावखरे साहेबांनी आयोजित केलेला आहे समन्वय प्रतिष्ठानतर्फे, तो विद्यार्थ्यांना अतिशय पर्वणीचा आहे. एक वेगळा अनुभव त्यांच्या गाठीशी राहणार आहे. त्यांच्या शालेय जीवनातला अतिशय अनमोल क्षण आहे. प्रथम माननीय वसंत डावखरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्या गाण्यांसाठी. शिवाय त्यांनी जे काही आयोजन केलेलं आहे, विद्यार्थी आमचे एवढे खुश आहे की शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच हा कार्यक्रम घेतला गेला. त्यांना आवडीने गाणी म्हणता आली अभिनयासहित, आणि शिवाय खाऊ पण मिळाला. त्यांच्या आवडीने त्यांना मैदानात खेळता आलं. अगदी खूप खुश होती मुलं. बालगीते भक्तिगीतांनी वातावरण भारावून गेलं होतं. अभिनेता अर्जुन कपूरचे आगमन होताच मुलांमध्ये उत्साह संचारला. लहान हेलिकॉप्टर मधून पुष्पवर्षावही करण्यात आला. या सोहळ्याला विधान परिषदेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री आर पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री फौजिया खान, खासदार संजीव नाईक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.